हरिओम, श्रीराम अंबज्ञ, संभाजीनगर उपासना केंद्र, मी साक्षीवीरा कुलकर्णी. बापूंकडे मी तशी म्हणजे आता मी BLLB थर्ड इयरला आहे, पण 5वी 6वीपासनं बापू माझ्या आयुष्यात आले. माझा भाऊ किंवा माझे आत्या त्यांच्याकडनं मला कळलं होतं बापूंबद्दल, तर फक्त घरात बापू आहेत म्हणून पाया पडणं वगैरे असं असायचं. पण 10वी नंतर जेव्हा माझ्या 10वीची बोर्डाची एक्झाम झाली तेव्हा अचानकच मी त्रिविक्रम लॉकेट घातलं आणि 108 वेळा हनुमान चालीसा पठण, मग त्या वर्षीचं वर्धमान व्रत हे सगळं मी करायला लागले. आपल्याला प्रत्येक श्रद्धाळांना बापूंचे अनुभव येत असतात. तर मला 12वीच्या पेपरच्या वेळेस तर आलेच होते की पासआउट, म्हणजे जेव्हा मी 12वी पासआउट झाले त्यानंतरचा माझा हा अनुभव आहे की मी कन्फ्यूज होते माझ्या करिअर बद्दल, की BSc करायची का लॉ करायचं असं. आणि जर लॉ करायचं असेल तर मी सेलू जिल्हा परभणी इथली आहे, तर मला परभणीलाच लॉ करायचं होतं. तर याबद्दल मी कन्फ्यूज होते. तर मग मी प्रयत्न केला, तर मला तेव्हा लॉकडाऊन होतं, त्यावेळेस मला सगळ्यांनी सांगितलं की दादांशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही वगैरे वगैरे. तर मी म्हटलं मग आपली तेव्हा ऑनलाईन उपासना व्हायची, तर मी गुरुवारच्या स्वस्तिक्षेमध्ये बापूंना सांगितलं की दादांशी मला बोलायचंय, म्हणजे दादांनी सांगितलं की मला टेन्शनच राहणार नाही. तर मग मी गुरुवारच्या उपासनेत बापूंना सांगितलं. शुक्रवारची गोष्ट, आमचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावरती एक श्रद्धावानांनी मेसेज टाकला की आम्हाला एक खासगी म्हणजे अडचण आहे आणि आम्ही सुचित दादांशी संपर्क करू म्हणजे करायचा आहे म्हणून. तर ते त्या ग्रुपमध्ये कधीच अशी चॅटिंग व्हायची नाही, म्हणजे पर्सनली प्रत्येक जण मेसेज करायचे, पण त्या दिवशी त्या ग्रुपमध्ये चॅटिंग झाली म्हणजे शुक्रवारी. आणि शिरीसिंहांनी म्हणजे त्यांना सांगितलं की मी तुम्हाला सुचित दादांचा कॉन्टॅक्ट होण्यासाठी नंबर आहे लीनवीरा पडेलकरांचा, तर तो मी तुम्हाला पाठवतो म्हणून. आणि तो पाठवला आणि माझं असं झालं की आत्ता आपण गुरुवारच्या उपासनेत बोललोय की मला दादांशी बोलायचं आणि ते यावं. आणि मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की तुझा कॉन्टॅक्ट सध्या होणार नाही ग दादांशी म्हणून, तर मला वाईट वाटायचं. पण त्यांनी तो नंबर त्याच दिवशी पाठवावा. मग मी माझ्या भावाला सांगितलं, मी शिरीष यांना मेसेज केला आणि त्यांनी लगेच मला थोड्या वेळात त्यांचा रिप्लाय आला की माझं सौरभशी म्हणजे माझ्या भैयाशी बोलणं झालंय आणि तू यांच्याशी कॉन्टॅक्ट कर. मग लगेच आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि माझं बोलणं झालं. मग दादांनी सांगितलं की तू लॉच कर, फक्त चांगलं कॉलेज घे. मी संभाजीनगरला लॉ करण्यासाठी आले. तर आणि लगेच मी शनिवारच्या उपासनेत सांगितलं की बापू मी तुला गुरुवारी सांगितलं की मला दादांशी बोलायचं आणि शनिवारच्या उपासनेत मी हेही सांगितलं की माझं बोलणं झालंय दादांशी, दादांनी मला असं असं सांगितलंय. तर तो एक अनुभव मला आला. आणि मग त्यानंतर परत वाटत होतं की आता आपण संभाजीनगरला जाणार, सेलूवरून जायचं, कसं होईल काय होईल, तर मला खूप टेन्शन यायचं. मग परत कुठे रुकरुक राहते म्हणून मी परत दादांशी कॉन्टॅक्ट केला. दादा म्हणे काही टेन्शन घेऊ नकोस, होऊन जाईल म्हणून परत एकदा मी म्हणजे दादांनी जसं सांगितलं होतं, दादांचा जो शब्द होता त्याप्रमाणे मी इथे ऍडमिशन घेतलं. आता असं झालं की मला उपासना तर ऑनलाईन आहे आणि मी जर कॉलेजला गेले तर मी उपासना कशी करणार, त्यामुळे मला नेहमी स्वस्तिक्षेमध्ये बापूला सांगायचं की बापू आता तूच बघ काय ते. तर माझं हॉस्टेल, माझं कॉलेज, म्हणजे माझं कॉलेजच आमचं उपासना पहिलं औरंग म्हणजे छत्रपती नगर मधलं पहिलं उपासना केंद्र म्हणजे माझं कॉलेज आहे. तर असं माझं हॉस्टेल आणि माझ्या हॉस्टेलचं समोरचं हॉल म्हणजेच उपासना केंद्र आहे. तर मला आता दर शनिवारी मला उपासनेला जायला भेटतं, मला उपासना करायला भेटती. तर अंबद नाही मी बापू की तू मला इतक्या जवळ आलास, म्हणजे तू मला असं दाखवून दिलंस की तुला उपासनेसाठी तुम्हाला म्हटली होतीस ना की ऑनलाईन बंद झालं तर मी काय करू, तर बघ तुझ्यासाठी मी आलोय म्हणून. हे झालं. त्यानंतर परत एक प्रश्न होता की आता उपासनेला जायचं, दुसरीकडे आपण जाणार तर सोबत कोण असणार माझ्या. तर बापू तू ना मला बापू भक्तच मैत्रिणी दे असं मी बापूला म्हणायचे. तर काही दिवस झाले माझ्या ज्या रूममेट्स आल्या, तर 2 ते 3 म्हणजे शनिवार व्हायच्या आधीच माझ्या रूममेट सुद्धा बापू भक्त झाले. आणि आता आमच्या रूममध्ये बापूचा मोठा फोटो आहे. तर मी अंबज्ञ आहे बापू, मला फक्त एक मैत्रीण सोबत पाहिजे होती, माझ्या तिन्ही रूममेट्स आता बापू भक्त आहे. तर हा एक माझा आलेला अनुभव होता अंबज्ञ.